दरम्यान शरद पवारांच्या घराबाहेर ठिय्या करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय मिकी घाईनं. मोदी बाग शरद पवारांच्या निवासस्थानाच्या बाहेर अशा पद्धतीने हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गटातील भंडारा जिल्ह्यातील हे सगळे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी ठिय्या आंदोलनावर बसलेले आहेत. निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते. जर आपण बघितलं तर हे सगळे जोरदार घोषणाबाजी देखील देत आहेत शरद पवारांसाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी बोलूयात नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आणि काय मागणी आहे. कसं आहे आमच्याला मागणी काही नाही. आमच्याला साहेबाला विनंती करायसाठी या ठिकाणी कार्यकर्ते आले आले आहेत. आम्ही साहेबांना सुद्धा भेटलं आणि जैन साहेब वगैरे सर्वांना भेटलं. त्या ठिकाणामध्ये सर्व लोक राष्ट्रवादी सोडून गेले होते, अजित पवार गटामध्ये गेले होते. मोठे मोठे पदं साहेबाच्या नावावर त्या ठिकाणात भोगण्यात आले आणि आज ज्यांनी पक्ष त्या ठिकाणात उभं केलं शरदचंद्र पवार साहेबांना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद आहे, त्यांच्यामुळे वोट भेटतात. देखील मोठ्या संख्येने आहे. काय मागणी म्हणजे तुम्ही कुठून आलात सगळेजण? सर आम्ही भंडारा जिल्ह्यावरून आलेलो आहोत आणि आम्ही पवार साहेब शरदचंद्र पवार साहेबांचे म्हणजे समर्थक आहोत आणि जे आमच्या पक्षामध्ये जे राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये जे सोडून गेलेले आहेत तर आणि काही जे निष्ठावंत जे पक्षाला धरून आहेत त्यांनी पक्ष टिकवून ठेवला. पक्ष एकदम म्हणजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.